नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 11 जुलै 2020 रोजी राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुन्हा एक परिपत्रक आपल्याला देण्यात आलेले आहे। जे परिपत्रक विभागीय उपसंचालक प्राचार्य जिल्हा परिषद व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी यांच्यासाठी दिलेलं आहे। विषय काय आहे त्या पत्रामध्ये, राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्याच्या संदर्भात शिक्षकांच्या नोंदणी करणे कामासंदर्भात हे परिपत्रक आहे। मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याच्या संदर्भामध्ये शाळेने काही ॲपचा वापर करत असेल किंवा इतर माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न चालू केलेला असेल, शासनाने देखील याची दखल घेत आता कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची स्थिती निर्माण झालेली आहे, करत आहेत। अशा कालावधीमध्ये शिक्षण कधी सुरू होईल हे सांगता येत नाही आणि कशा पद्धतीने सुरू होईल, त्याचे काय नियम असतील हे देखील सांगता येत नाही। आत्ताच आपण पाहतो आहे की सिनियर कॉलेजांच्या संदर्भामध्ये फायनल इयरच्या एक्झाम घ्यायच्या की नाही याच्यावरून वाद आहे। काही राजकीय लोक परीक्षा घ्याव्यात अशा निर्णयाच्या बाजूने आहेत, तर काही घेऊ नये अशा निर्णयाच्या बाजूने आहेत। त्याच्या संदर्भात अनेक नियम बदलतात आणि अनेक गोष्टी सांगत आहेत, परंतु तरी देखील त्याच्यावरती निर्णय होत नाही। तसंच आपल्या बाबतीतही भविष्यात होण्याची शक्यता आहे। परीक्षा 12वीच्या होणार की नाही किंवा इतर कोणत्या मार्गातून परीक्षा होतील, त्याला काय पर्याय असतील, असे अनेक प्रश्न आहेत। ह्या प्रश्नासंदर्भात देखील अशीच चर्चा किंवा आपण त्याला म्हणून डिस्कशन चाललेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे परीक्षा होणार की नाही असं मनात ठेवून आपण गाफील राहू नये, असंच बसून राहू नये। शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलं असेल तर त्यामध्ये सहभाग घेऊन किंवा इतर माध्यमातून आपल्याला कुठून शिक्षण मिळत असेल तर त्याचा वापर करून शिक्षण घ्यायला सुरुवात करावी लागणार आहे। शासनाने आता एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार केलेला आहे गुगल क्लासरूमच्या माध्यमातून, आणि कंपल्सरी विद्यार्थ्यांना देखील हे क्लासरूम आपल्या मोबाईल ॲप जे आहे गुगल क्लासरूमचं ते डाउनलोड करून शाळा ज्या पद्धतीने सूचना देईल त्या पद्धतीनं कार्य करावी लागणार आहेत। हा याच्या संदर्भात काय माहिती दिलेली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत। शिक्षक व विद्यार्थी यांच्या आंतरक्रियांचे शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व आहे। अशा स्थितीत शाळा महाविद्यालये बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावीत, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे या व विद्यार्थ्याला शिक्षणाच्या शिक्षकांच्या अध्यापनाच्या गृहपाठाचा सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळेप्रमाणे पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी गुगल क्लासरूम ही सुविधा मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही गुगल क्लासरूम आता या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे, यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे। म्हणून गुगल क्लासरूम आपल्याला डाउनलोड करून ते ॲप वापरावे लागणार आहे। या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाच विद्यार्थ्या शाळेसाठी जी साईट आयडी तयार करून देण्यात येणार आहे, म्हणजे याची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस या ठिकाणी केली जाणार आहे। यांच्या सहाय्याने शिक्षक एकावेळी कमाल 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेऊ शकतात वा ऑनलाईन तासिका घेण्याच्यासाठीच याचा वापर केला जाणार आहे आणि ती प्लॅटफॉर्म तशा पद्धतीचा विकसित केला जाणार आहे। सदर तासिका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांसाठी कधीही पाहण्यासाठी उपलब्ध करून देता येणार आहे। त्या जे गुगल क्लासरूम आहे त्याचा हाच बेनिफिट मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो की
ऑनलाईन विद्यार्थी नसेल तरी त्याला नंतर जाऊन तो अभ्यास केव्हाही पाहता येऊ शकतो. तिथून आपण विद्यार्थ्यांचा अध्याप गृहपाठ देऊ शकतो, ते गृहपाठ चेक करू शकतो, त्यांना सूचना देऊ शकतो. अनेक कामं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करता येत असल्याने गुगल क्लासरूमच्या संदर्भामध्ये शिक्षकांना आता ट्रेनिंग देणं चालू आहे. आणि हे ट्रेनिंग संदर्भातलं पत्र आहे. हे ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला गुगल क्लासरूमचा वापर करावा लागणार आहे. ही एक महत्त्वाची सूचना आपल्यासाठी आलेली आहे. हे परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. कशा पद्धतीने शिक्षकांनी हे फॉर्म वगैरे भरायचे, कुठून जायचं आणि काय करायचं आहे याच्या संदर्भातली माहिती आहे. आपल्यासाठी महत्त्वाची माहिती कुठं आहे ती मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. तरी राज्यातील विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत या सुरू राहण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या गुगल क्लासरूम सुविधेबाबतची आवश्यक ती सर्व माहिती शक्य त्या सर्व माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी व शिक्षकांना सदर प्रशिक्षणासाठी वरील लिंक शिक्षकांसाठी देण्यात आली, तिचा वापर करण्यासाठीच्या सूचना द्याव्यात असं ह्या ठिकाणी सांगितले. म्हणजे ही जी संस्था आहे तिनं स्पष्ट म्हटलेलं आहे की शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यापर्यंत ही माहिती विविध माध्यमातून पोहोचवायची आहे. आणि गुगल क्लासरूमचा आपण वापर करणार आहोत त्या संदर्भातली ही सूचना देणारं हे परिपत्रक आज या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे किंवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपलं शिक्षण या पद्धतीने सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी झालं नसेल त्यांना अशा पद्धतीच्या गुगल क्लासरूमचा वापर करून हे काम करावं लागणार आहे. तर हा एक प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. त्याची तयारी आता आपण करायला सुरुवात केली पाहिजे. शासन जर असं ऑनलाईन पद्धतीने देणार असेल तर परीक्षा देखील घेण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जाऊ शकतात. आपण गाफील राहून उपयोग नाही. आपण देखील अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि अभ्यास करून जशा पद्धतीच्या जशा जेव्हा परीक्षा घेतल्या जातील तेव्हा आपण त्या परीक्षांना सामोरं जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, ह्या परिपत्रकाची माहिती आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अशीच शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही सूचना, जे काही पत्र आपल्यासाठी आहे त्या सूचना पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपण शैक्षणिक व्हिडिओबरोबरच शिक्षणाच्या संदर्भातील इतर जे काही परिपत्रक येतात त्या परिपत्रकांची माहिती आणि इतर सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या चॅनलद्वारे केले जाते. चला तर मित्रांनो, मग थांब आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.